राज्य स्पर्धेच्या निमित्तानं अनेक नवी जुनी नाटकं पाहायला मिळतात रंगकर्मींच्या दृष्टीनं स्पर्धा म्हणजे जणू कुंभमेळाचा असतो राज्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर नुकतंच वारणानगरच्या प्रज्ञान कला अकादमीनं चिंतामणी त्र्यंबक खानोलकर लिखित अवध्य या नाटकाचं सादरीकरण केलं कलाकारांनी आशय संपन्न नाटक सादर करण्याचा सा प्रयत्न केला पण तो पूर्ण यशस्वी झाला असं म्हणता येणार नाही एक शून्य बाजीराव अजब न्याय वर्तुळाचा अशी अगदी हाताच्या बोटावर इतकी पण आशय संपन्न नाटक लिहिणारे लेखक कवी म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर वरवर पाहता एखादं कथासूत्र घेऊन नाटकाची वाटचाल होते खरी पण ते संपलं तरी त्यातले प्रश्न काही संपत नाहीत उलट ते सतत डोक्यात राहतात आणि विचार करायला भाग पाडतात अवध्य हे नाटक ही असंच आहे हे नाटक माणसाच्या लैंगिक भावनांबद्दल बोलतं गायतोंडे या कादंबरी काराभोवती नाटकाची सारी कथा फिरते अनेक गोष्टींबाबत त्याचा आणि त्यांच्या मनाचा सतत संवाद होत असतो असं एका दिवसात घडणारं हे नाटक चांगल्या पद्धतीनं सादर झालं खानोलकरांची लेखनशैलीच मुळात अवघड आणि प्रचंड मतितार्थ सांगणारे त्यांच्या नाटकातील संवादात प्रचंड आशय असतो प्रज्ञान कला अकादमीच्या कलाकारांनी हे शिवधनुष्य बऱ्यापैकी पेरलं नाटकासाठी अगदी सूचक नैपथ्य वापरलं होतं लॉजमधील खोली दाखवत असताना एक टेबल खुर्ची एक कॉट आणि झरोका दाखवण्यासाठी रंगमंचाच्या उजव्या बाजूला पांढरा पडदा लावला होता प्रकाश योजनेच्या सहाय्यानं त्या झरोक्यातून जे दाखवायचं आहे ते सावल्यांच्या रूपात दाखवलं गेलं प्रकाश योजना ठीक होती रंगभूषा वेशभूषा समर्पक होती गंगाधर यांची भूमिका साकारणारे निलेश आवटी किंचित लाऊड वाटले त्यांच्या मनाचा संवाद दाखवत असताना त्यांची प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न होता जी भूमिका सौरभ कदम यांनी केली मात्र गंगाधर आणि त्यांचं मन या दोघांमधील समन्वय दोन्ही कलाकारांना नीट साधता आलं नाही कांचनच्या थोड्याशा बोल्ड भूमिकेत असणाऱ्या स्नेहल कुलकर्णी यांच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं पाहिजे अशी बोल्ड व्यक्तिरेखा साकारणं तसं अवघडच होता इतर भूमिकाही ठीक झाल्या एकूण नाटकावर दिग्दर्शकीय संस्कार थोडे वाढले असते तर नाटक आणखी प्रभावी झालं असतं तसंच आणखी काही तालमी करण्याची गरज वाटली खानोलकरांसारख्या लेखकाचं नाटक सादर करताना मेहनत आणि समज दोन्ही महत्वाचे असते त्यादृष्टीनं संस्थेनं विचार करावा